नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत सिंपल चिकन फ्राय. ज्यांना चिकन खूप आवडतं पण जास्त मसाला किंवा जास्त तेलकट असं चिकन आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा आजचा खास मेनू, ज्याच्यामध्ये आपण फक्त पावडर मसाले वापरणार आहे. तोही मसाला आपण अगदी फ्रेश घरी तयार करूनच त्याच्यात ॲड करणार आहे, त्यामुळे आपल्या चिकनची टेस्ट खूप वाढते आणि त्याचबरोबर त्याचा कलर आणि लुक हा खूप छान येतो. तर या रेसिपीसाठी आपण बोनलेस चिकन वापरायचं नाही आहे, तर हड्डी असलेले चिकन वापरायचं आहे. म्हणजेच काय, तर छोट्या आकाराचे लेग पीस वगैरे आपण वापरू शकता, जसं की मी हे फोटोमध्ये दाखवलं आहे. पावडर मसाल्यांसाठी आपल्याला लागणारे 6 ते 7 लाल मिरच्या. तर या मिरच्या मी कलरसाठी वापरलेत आणि याला अगदी थोडा तिखटपणा आहे, तर आपण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता. 2 चमचे धणे आणि 2 हिरव्या वेलची ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता आणि 2 मोठे कांदे बारीक उभे चिरलेले, 1 चमचा जिरे, 1 मसाला वेलदोडा, 1 चमचा बडीशेप आणि 1 इंच दालचिनी, भरपूर अशी हिरवी कोथिंबीर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट. तर ही क्रश केलेली आहे, म्हणजे अर्धवट चिचून घेतलेली आहे, मिक्सरला बारीक केलेली पेस्ट नाही आहे. तर हे योग्य प्रमाण वापरून या पद्धतीचं चिकन आपण करणार आहे आज. कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण हे मसाले भाजून घेणार आहे. त्यामध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 इंच दालचिनी, 1 काळा वेलदोडा म्हणजेच मसाला वेलदोडा आणि 2 हिरव्या वेलची आणि या 7 लाल मिरच्या घातल्यात. तर याला अगदी साधारण तिखटपणा आहे. हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आणि त्याचं कारण म्हणजे हे मिक्सरला पटकन बारीक होतं आणि फाईन अशी पावडर तयार होते. तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि हा आपला झटपट आणि चविष्ट असा पावडर मसाला रेडी आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया आणि त्यासाठी 2 मोठे चमचे तेल घ्यायचं, त्याच्यात भरपूर असा कढीपत्ता टाकायचा, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि तो चुरून घ्यायचा, म्हणजे त्याच्या पाती सुट्ट्या होतात आणि त्या पटकन ब्राऊन होतात. तर हे पटकन शिजावं म्हणून आपण याच्यात थोडंसं मीठ ॲड करूया आणि हा कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. जर तुम्ही त्याला गोल्डन ब्राऊन कलर यायच्या आधीच जर चिकन ॲड केलं तर कदाचित क्रिस्पी कांदा झाल्यामुळे जी टेस्ट येते चिकनला ती येणार नाही. याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपण याच्यात आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा हळद टाकायची. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन ॲड करूया. आपण चिकन शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाही आहे, फक्त तेल आणि मिठामध्ये आपण हे चिकन शिजवून घेणार आहे. तर आपण हे पहिल्यांदा कव्हर करूया आणि दर 5 मिनिटांनी आपण हे हलवून असं कंटिन्युअस 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनटांमध्ये हे चिकन मस्त असं शिजतं. तर पहिल्या 10 मिनटातच चिकन शिजतं, पण आपण अजून 5 मिनिट एक्स्ट्रा ठेवायचे, का तर त्याला फ्राय केलेला मस्त असा वास लागतो आणि बघा ह्या चिकनला कसा मस्त ब्राऊन कलर यायला स्टार्ट झाला. तर हे परफेक्ट आपलं चिकन या तेलात आणि मिठात फ्राय होत आहे. या स्टेजला आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करणार आहे. तर बरोबर 15 मिनटांनी मी हे पावडर मसाले ॲड केलेत. पावडर मसाले ॲड केल्यानंतरही आपल्याला तिखटपणा कमी वाटत असेल तर आपण हिरवी मिरची ॲड करू शकता किंवा वर 2 चमचे लाल तिखट अजून एक्स्ट्रा ॲड करू शकता. तर हे व्यवस्थित एकत्र करूया. तर आपण याला लो फ्लेमवर 5 मिनटं कव्हर करून ठेवणार आहे, म्हणजे चिकन आणि मसाला एकदम व्यवस्थित एकत्र होईल. आणि आता आपण ॲड करणार आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर. तर आपली ही मस्त स्पायसी टेस्टी आणि 20 मिनटात तयार होणारी चिकनची रेसिपी तयार आहे. आपण ही नक्की ट्राय करा. त्याचबरोबर या स्टाईलच्या अजून जर चिकनच्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंट थ्रू कळवा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.